नवीन क्रेटाच्या बुकिंगसाठी आजच संपर्क साधा माय ह्युंडाई उद्यम नगर कुडाळ, मोबाईल नंबर 7447442921। नमस्कार, मी ओंकार गावकर। मी संचिता कुलकर्णी। कोकणनाऊच्या आजच्या बातमीपत्रात तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। आजपासून शालांच्या परीक्षा एसएससी परीक्षेला सुरुवात झाली आहे। मालवण तालुक्यातील कोईपेतील सौ इंदव वर्धम हायस्कूल या केंद्रात 178 विद्यार्थी एसएससी परीक्षेला प्रविष्ट झाले। सदर केंद्रात 4 हायस्कूलचे एकूण 178 विद्यार्थी परीक्षेला बसले। यामध्ये कोईप हायस्कूलचे 68 विद्यार्थी, वडा चपाट हायस्कूलचे 36 विद्यार्थी, शिरवंडी हायस्कूलचे 36 विद्यार्थी, असरोटी हायस्कूलचे 38 विद्यार्थी असे 178 विद्यार्थी बसलेले असून या केंद्राचे केंद्र संचालक कोईप हायस्कूलचे मुख्याध्यापक डी एन कांबळे हे आहेत। यावेळी शिरवंडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री तर्फे, वडा चपाट हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री पाटील, असरोटी हायस्कूलचे शिक्षक श्री गोसावी व इतर शिक्षकेतर कर्मचारी कोईप पोलीस पाटील, विद्याधर माळकर व पालक उपस्थित होते। वर्षभरामध्ये तुम्ही केलेली जी मेहनत आहे, कष्ट आहे, त्या कष्टाचं चीज होणारच आहे, शंकाच नाही। चांगले आपले आई वडील आहेत, त्यांनी आपल्यावरती संस्कार केले आहेत, गुरुजनांनी आपल्याला वर्षभर ज्ञान दिलेलं आहे आणि त्या ज्ञानाचा वापर करून तणावविरहित परीक्षेला सामोरं जायचं आहे। कसल्या प्रकारचं गालबोट आपल्याकडनं लागणार नाही, कॉपी कसल्या प्रकारची आपल्याकडनं होणार नाही याचं भान ठेवून आपण परीक्षेला सामोरं जायचं आहे। थोडा जरी अनुचित प्रकार आपल्याकडनं घडला तर शाळेचं नाव, तुमचं नाव, आईवडिलाचं नाव, केंद्राचं नाव बाद होण्याची शक्यता आहे। तुम्ही सुज्ञ मुलं आहात, आईवडील आपले चांगले आहेत, कसल्या प्रकारचा कलंक कुणाला लागता का म्हणा याचं भान आपण ठेवूया आणि परीक्षेला सामोरं जाऊया। परीक्षेसाठी जे काही नियम आहेत बोर्डाचे, त्या नियमाचं तंतोतंत आपण पालन केलंच पाहिजे। सुपरवायझर जे तुम्हाला सूचना देतील त्याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे आणि तुम्हाला आतमध्ये दररोज सोडत असताना चेक करूनच सोडलं जाणार आहे। तुमच्याकडे असलेले जे काही कॉपी पॅड आहेत ते पॅड ट्रान्सपरंटच असली पाहिजे। काही त्या पॅडवरती लिखित स्वरूपात लिहिलेलं नसावं, हे सगळं चेक करूनच तुम्हाला सोडलं जाणार आहे याचं भान आपण ठेवूया। आणि डिजिटल जे काही साहित्य आहे, घड्याळ असेल किंवा मोबाईल असेल किंवा तत्सम काही साहित्य असतील, याला पूर्णपणे बंदी आहे। या गोष्टी बोर्डाने घालून दिलेल्या ज्या नियमाच्या आहेत त्याची गोपनीयता आपल्याला, त्याचे नियम सगळ्यांनी तंतोतंत जे काही घटक आहे या बोर्डाच्या परीक्षेला सामील झालेले त्या सर्वांनी पाळायचे आहेत। मी माझ्याकडनं संस्थेच्या वतीनं, संस्थेचे अध्यक्ष अनिलभाई कांदळकर, सर्व संचालक, विद्यमान संचालक आणि माझा स्टाफ, सर्व कर्मचारी आणि माझ्या वतीनं केंद्रप्रमुख या नात्यानं तुम्हाला या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमची ही परीक्षा सुरळीतपणे पार पडो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। सन्माननीय कांबळे सर, या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व मान्यवर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक पालक संघाचे सदस्य, तसेच कोईपचे पोलीस पाटील, या ठिकाणी उपस्थितले आमचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र, परीक्षा संबंधीच्या सर्व सूचना सन्मान्य केंद्र संचालकांनी तुम्हाला दिलेल्या आहेत। त्यापूर्वी शाळामधून तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे। कॉपीमुक्त अभियानाबद्दलसुद्धा तुम्हाला माहिती दिली आहे, पालकांनासुद्धा सूचना दिलेल्या आहेत। आपल्या कोईप केंद्राच्या उज्ज्वल निकालाची आणि कॉपीमुक्त अभियानामध्ये आम्ही समावेश झालेली उज्ज्वल परंपरा आहे ती कायम राखण्यासाठी तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे। कांबळे सरांनी सांगितल्यामुळे दररोज या ठिकाणी आमचे शिक्षक, महिला शिक्षिका तुमच्या चेकिंग करणार आहेत। तुमच्यावर आमचा विश्वास आहे, परंतु बोर्डाची जी नियमावली आहे त्यामध्ये असलेला एक भाग म्हणून आम्हाला ते करणं कमावत आहे। त्या दृष्टीने तुम्ही कोणत्याही प्रकारचा कागद संबंधी काही लिखाण असलेलं, चिटकूर असेल किंवा काय असेल, ते या ठिकाणी आणायचं नाही। परीक्षेच्या कालावधीमध्ये फक्त कागद हीच कॉपी नसते। तुम्ही आपापसात बोललात, मागे वळून बघितलं, आजूबाजूला बघितलं, जुना एखादा कागद तुमच्या बेंचखाली असला तरीसुद्धा तो कॉपी म्हणून गृहीत धरला तुम्ही। त्या दृष्टीने या ठिकाणचे कर्मचारी त्याची काळजी घेणार आहेत, आम्हीसुद्धा घेणार आहोत। पण तुम्ही जेव्हा बसणार आहात तुमच्या सीटवर तेव्हा आजूबाजूला मराठीचा पेपर असला आणि इंग्रजीचा कागद, इंग्रजीचा पेपर असला आणि मराठीचा कागद, तरीसुद्धा तो कॉपी गृहीत धरला जातो आणि त्या दृष्टीने तुम्ही त्याची काळजी घ्यायची आहे। त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे बोर्डाचा
भरारी पथकं नेहमीच सर्व केंद्रावर येतात तसे आपल्याकडे सुद्धा येत आहेत. तरी सुद्धा कोणताही त्या गोष्टीचा दबाव न मानता या ठिकाणी उत्तम रीतीने तुम्ही जसा अभ्यास केलेला आहे वर्षभर तसंच या ठिकाणी परीक्षा द्यायचे अभ्यास तुमचा झालेला आहे. आम्हाला सर्वांना खात्री आहे आपल्या बोईप केंद्राचा निकाल पुन्हा एकदा 100% लागणार आहे. मुलांनी 100% निकालाबद्दल गुणवत्तासुद्धा वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. त्यामुळे आपल्या केंद्राचं नाव उज्ज्वल होणार आहे. संपूर्ण 9 दिवसाच्या ज्या परीक्षेची कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आम्ही सर्व इथले प्रत्येक घटक तुमचे पालक आहेत या ठिकाणचे संस्थाचालक आहेत ते तुमच्याबरोबर असणार आहेत. त्यामुळे कोणत्याही मनावर ताण न ठेवता ताण विरहित अशी तुम्ही परीक्षा द्या. काही अडचण असेल अगदी आरोग्याच्या दृष्टीने काही अडचण असेल तातडीने या ठिकाणी आपल्याला पर्यवेक्षक आहेत त्यांना सांगा. आम्ही या ठिकाणी फिरत असतो आम्हाला सांगा इथले कर्मचारी आहेत त्यांना सांगा. तातडीने आपण त्यासाठी सुद्धा कोणत्याही प्रकारची जी मदत आहे डॉक्टरांना बोलवण्यापासून उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून ही परीक्षा सुरळीत होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. पुन्हा एकदा मी वैयक्तिक माझ्यातर्फे आपल्या त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई या संस्थेच्या वतीने त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे त्यांच्या वतीने आणि सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ त्यांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्ही उत्तम रीतीने परीक्षा द्या सर्वांना सहकार्य करा परीक्षांच्या सूचना. धन्यवाद. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडीच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी महिलांनी विज्ञानासाठी दिलेले योगदान व महिलांनी केलेले संशोधन पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून व विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवून एक आदर्श विज्ञान दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी विद्यार्थिनींनी हायड्रॉलिक प्रेशरचा जेसीबी, आग लागल्यावर त्याआधी वाजणारा अलार्म, पेन्सिलीवर चालू होणारी एलईडी, भूकंपाचे धक्के जाणू लागले तर वाजणारा अलार्म यांची विज्ञान प्रदर्शनात मांडणी केली होती. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यालयीन अधीक्षक संजय रावराणे यांनी केले. तसेच कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर सी एस काकडे, डॉक्टर नामदेव गवळी, डी शिरसाट, एस बी पाटील, सौ काकडे, सौ कोरगावकर, सौ पाटील यांच्या उपस्थितीत हा विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कणकवली शहरातील सर्वे नंबर 159, हिस्सा नंबर 71, 96, 92 व 70 या निवासी वाणिज्य बांधकामास परवानगीसाठी अर्ज करूनही परवानगी न मिळालेल्या उमेश वाळके यांची बेकायदेशीर अडवणूक करत असल्याने कणकवली प्रांत कार्यालय अधिकारी कार्यालयासमोर परवानगी मिळेपर्यंत शासकीय कामकाजा दिवशी 1 मार्च पासून उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय वाळके यांनी घेतला आहे. कणकवली प्रांत अधिकारी कार्यालयासमोर उमेश वाळके यांनी सोमवारी 1 मार्च पासून सकाळी 11 ते 5 या शासकीय वेळेत हे उपोषण सुरू केलंय. नगर पंचायत आहे की नागरिकांची पंचायत असा प्रश्न उपस्थित करत उमेश वाळके यांनी बांधकामास परवानगी मिळेपर्यंत प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार उमेश वाळके यांनी 1 मार्च पासून उपोषण सुरू केलंय. योग्य तो न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू ठेवणार असा थेट इशाराच त्यांनी दिलाय. पाहूया उमेश वाळके नेमकं काय म्हणालेत. कणकवली नगरपंचायतने पर्यटन महोत्सव ज्यावेळी घेतला यंदा त्या पर्यटन महोत्सवात माझी आई सुमती सहदेव वाळके हिचा तिने नगरपंचायत पर्यटन महोत्सवात एक उद्योजिका म्हणून तिचा सत्कार केला गेला नगरपंचायत कणकवलीने आणि तिच्याच मुलाचा नगरपंचायत छळणूक करते ही मोठी शोकांतिका आहे. कणकवली शहर विकास आराखड्यामध्ये 48 नंबरचं आरक्षण होतं. त्या आरक्षणात माझी जमीन होती रेल्वे स्टेशन कॉर्नरला. त्या आरक्षणात मी यांच्याला नगरपंचायत कणकवलीला 127 परचेस नोटीस दिली. 2013 नोटीस त्यांना दिली मी. त्यांची मुदत संपली 2014. 2001 त्यांनी नगरपंचायतने कोणतीही कारवाई केलेली नाही. मी नंतर त्यानंतर मी हायकोर्टात दाखल केलं. 15 दाखल केल्यानंतर 16 निर्णय माझ्या बाजूला लागला. हायकोर्टात दाखल तो निर्णय माझ्या बाजूला लागल्यानंतर मी डायरेक्टर पुन्हा यांच्याकडे मागणी केली. त्यांच्याकडनं माझा 2018 निर्णय लागला. 18 निर्णय माझ्या बाजूला लागला. आरक्षण उठलं, सगळं क्लिअर झालं. नगरपंचायत कणकवलीने मला पत्र दिलं त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी आपलं आरक्षण उठलेलं आहे म्हणून. मग मी 2018 बांधकाम परमिशनला टाकली. 18 टाकल्यानंतर हे 18 जानेवारीला बांधकाम परमिशन न देता तिथे विश्रामगृह बांधण्याचा ठराव घेतला. विश्रामगृह माझ्या जागेपासून 1 किलोमीटरवर नगरपंचायतच्या स्वतःचं विश्रामगृह आहे, रेस्ट हाऊस म्हणून बांधलेलं आहे. मग ते सध्या आता भंगार हाऊस झालेलं आहे. ते असताना माझ्या जागेत तिने ठराव घेतला.
ठराव घेऊन मग तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे ठराव रद्द करण्याची मागणी केली. रद्द करण्याची मागणी केली तो जिल्हाधिकाऱ्यांनी ठराव रद्द केला. रद्द केला तरी पण मला ते बांधकाम परमिशन देत नाही आहे. ठराव रद्द करून सुद्धा मग त्या सांगतात अपील केलं म्हणून. अपील सुद्धा ते बाबू गायकवाड उपनगराध्यक्षांनी अपील केलं म्हणून सांगतात. ते सुद्धा कायद्याने 30 दिवसात अपील केलं पाहिजे. ते अपील त्यांनी 31व्या दिवशी केलं. आणि गायकवाड साहेबांचं असं म्हणणं आहे उमेश वाळकेंना परमिशन देऊ नये. परमिशन दिली गेली तर कणकवली शहराचं अतोनात नुकसान होणार आहे. ते बाय माझं बाबू गायकवाड यांना आव्हान आहे की काय नुकसान होणार आहे ते जरा बाबू गायकवाड यांनी सांगितलं तर बरं होईल. कारण नगरपंचायतच्या फंडातून बाबू गायकवाड यांनी नगरपंचायतच्या फंडातून 80,000 रुपये वकील फी दिली आहे. हे कणकवलीच्या नगरपंचायतच्या फंडातूनच 80,000 रुपये घालवले आहेत. हे कणकवलीच्या नगरपंचायतचंच नुकसान त्यांनी केलं आहे. दुसरी गोष्ट मला बांधकाम परमिशन दिली असती तर डेव्हलपमेंट चार्ज विकास शुल्क किंवा असेसमेंट घरभरती झाल्यावर हे पैसे मिळणार होते. ते 7 ते 8 लाख रुपये नगरपंचायतने आपलं नुकसान केलं आहे. मला बांधकाम परमिशन न दिल्यामुळे तिचं दिली असते बांधकाम परमिशन न देतात ते त्यांनी नुकसान केलं स्वतःचं. ते गायकवाडांना नुकसान की फायदा हेच अजून कळलं नाही का. ते त्यांनी अर्ज दिला शून्य नागरिक म्हणून. आश्चर्य हेच वाटतं उपनगराध्यक्ष नगरपंचायतचे हे शून्य नागरिक स्वतःला समजत आहेत. आणि त्यांनी बांधकाम म्हणजे थांबवली आहे. माझी बांधकाम परमिशन ही उपनगराध्यक्ष यांच्याच हातात आहे, शिवांच्या हातात नाही. त्यांनी अपील केला आहे आणि बांधकाम म्हणजे देत नाही. नगरपंचायत म्हणजे छळणूक करते अक्षरशः. छळणूक उच्चात म्हणलं आहे नगरपंचायत कणकवली. आज किती दिवस झाले आहेत उपोषण करतात? आता आम्ही दुसरा दिवस बांधकाम परमिशन मिळेपर्यंत ही बांधकाम उपोषण चालू राहणार आहे. सकाळी 11 ते 5 कार्यालयीन वेळ. आयुक्तांजवळ 3 दिवसात अपील दाखल झालेले नाही. दाखल झाल्याची जी तारीख सांगितली जाते ती 31व्या दिवशीची आहे. त्यामुळे अपिलाबाबत खोटी माहिती दिली जाते. म्हणूनच बांधकाम परवानगी मिळेपर्यंत आपले उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती वाळके यांनी दिली. कणकवली येथील प्रतिनिधी बांधकाम व्यावसायिक आसिफ अब्दुल नाईक यांचा ग्लोबल आर्किटेक्ट बिल्डर अवॉर्ड 2020 ते दुबई येथील हॉटेल हयात रेजन्सी येथे बेस्ट डेव्हलपर्स म्हणून सन्मान करण्यात आला. जगातील 250 सन्मानितांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव आसिफ नाईक यांचा समावेश आहे. आसिफ नाईक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव पूर्ण जिल्ह्यातून होत आहे. गेल्या 25 वर्षांपासून आसिफ नाईक हे कणकवली आणि आसपासच्या भागात बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेत. ग्लोबल आर्किटेक्ट अँड बिल्डर या संस्थेच्या माध्यमातून जगातील विविध बांधकाम व्यावसायिकांच्या कामकाजाचे मूल्यमापन करत असून संबंधित बांधकाम व्यावसायिकांची कार्यतत्परता, कामाचा दर्जा, ग्राहकांना देण्यात येणारी सेवा, त्याचप्रमाणे संतुष्ट ग्राहकांची प्रतिक्रिया या सर्वांचा लेखाजोखा तपासल्यानंतर बेस्ट डेव्हलपर पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त होत असते. यावर्षी बेस्ट डेव्हलपर पुरस्कार प्राप्त करणारे आसिफ नाईक हे सिंधुदुर्गातील एकमेव बांधकाम व्यावसायिक ठरले आहेत. दुबई 29 फेब्रुवारी 2020 पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहकांना देण्यात येणारी सेवा, त्याचप्रमाणे संतुष्ट ग्राहकांची प्रतिक्रिया या सर्वांचा लेखाजोखा तपासल्यानंतर बेस्ट डेव्हलपर्स पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त होत असते. नाईक यांचा सन्मान दुबई येथील प्रथितयश आर्किटेक्ट सुलतान अली रशीद लोहान, तारिक अब्दुल्ला, मेहुशा आलम, चिंतूर राघव या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आसिफ नाईक यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली असल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्याने त्यांच्या प्रतिनिधीने हा सन्मान सोहळा पार पाडला. आसिफ नाईक यांचा झालेला हा सन्मान सिंधुदुर्गातील बांधकाम व्यावसायिकांना प्रोत्साहन देणारा ठरणार असून या निमित्ताने सिंधुदुर्गाच्या सन्मानात मानाचा तुरा रोवला गेलाय. गेल्या 25 वर्षापासून मी बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. माझं शिक्षण BE सिव्हिल आहे आणि या गेल्या 25 वर्षामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली आणि परिसरातील इतर गावांमध्ये आणि तसेच शहरांमध्ये मी विविध प्रकारची बांधकामे केली आहेत. त्यामध्ये कॉम्प्लेक्स, बंगलो बांधकाम्स आणि अशा विविध प्रकारच्या बांधकामांचा मला एकंदरीत अनुभव आणि त्यानंतर माझ्या एकंदरीत कामांचा दर्जा, कामांमध्ये केलेली कार्यतत्परता, सेवा आणि या निमित्ताने माझ्याकडे सदनिका घेतलेले ग्राहक आणि माझ्याकडून बांधकाम करून घेतलेले बंगलोंचे बांधकाम करून घेतलेले माझे संतुष्ट ग्राहक यांच्या एकंदरीत रिव्ह्यूज प्रमाणे ग्लोबल आर्किटेक्ट बिल्डर अवॉर्ड 2020 या जागतिक पातळीवरच्या सर्वेक्षणामध्ये मी नामांकन केले होते.
त्यानुसार या जागतिक पातळीवरच्या सर्वेक्षणामध्ये एकंदरीत सिंगापूर, मलेशिया, फिलिपाईन्स, दुबई आणि इतर विविध देशांमधील आर्किटेक्ट, बिल्डर, डेव्हलपर्स आणि रिअल इस्टेटशी संबंधित सर्व लोकांनी अशी नामांकनं केलेली होती. त्या सर्वेक्षणामध्ये माझ्या या एकंदरीत कामांचा अनुभव, दर्जा आणि माझं सगळं एकंदरीत माझे ग्राहकांचे रिव्ह्यूज वगैरे हे पाहता तेथील इंटरनॅशनल ज्युरी मेंबर्सनी माझं बेस्ट डेव्हलपर म्हणून सिलेक्शन केलं. मला अभिमान आहे. माझ्या म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे ही माझ्यासाठी की सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून मी एकमेव बेस्ट डेव्हलपर म्हणून जागतिक पातळीवर निवडला गेलो आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव मी रोशन करू शकलो किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्ह्याला एक नाव नावाची एक उंची देऊ शकलो याचा मला अभिमान वाटतो. आणि हे ग्लोबल आर्किटेक्ट बिल्डर डेव्हलपर अवॉर्ड हे दुबईमध्ये 29 फेब्रुवारी 2020 पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. त्यामध्ये मला ट्रॉफी आणि सर्टिफिकेट हे अशी प्रशस्तीपत्र देऊन मला गौरविण्यात आलं. तसेच तेथील ग्लोबल आर्किटेक्ट बिल्डर डेव्हलपर असं त्यांचं दुबई एडिशनचं जे मॅगझिन आहे त्याच्यामध्ये माझी कवर स्टोरी पण छापून आली. मला एकंदरीत अभिमान आहे आणि हे सर्व जे मला पुरस्कार मिळालेले आहेत यामध्ये माझ्या कुटुंबियांचं माझ्या पाठीशी खूप मेहनत आहे आणि माझी मेहनत आणि त्यांचं श्रेय असं असल्यामुळे मी हा मला मिळालेला पुरस्कार मी माझ्या आईवडिलांना तसेच माझ्या प्रियजनांना, असंख्य हितचिंतकांना आणि माझ्या कामाशी समाधानी असलेले आणि संतुष्ट असलेले माझे असंख्य ग्राहक या सर्वांना मी हे माझं जे मला बक्षीस मिळालंय, जो मला पुरस्कार मिळालाय तो मी समर्पित करतो. कणकवली तालुका ग्रामीण भाजपा मंडळ कार्यकारिणी तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी कणकवली येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जाहीर केली. खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली तालुका भाजपची 100% वाढीसाठी खारेपाटण, जाणवली, कलमठ आणि कळसुली या 4 विभागांसाठी जाहीर केली. तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी पहिल्या टप्प्यातील कार्यकारिणी जाहीर केली आहे. जनता पार्टी कणकवली 4 विभागाची कार्यकारिणी आज आम्ही जाहीर केली आहे. तालुका कार्यकारिणी त्याच्यामध्ये खारेपाटण, जाणवली, कलमठ आणि कळसुली हे 4 विभाग माझ्याकडे आहेत. त्या 4 विभागांची कार्यकारिणी आज आम्ही जाहीर केली कारण पक्षवाढीसाठी ही तालुका कार्यकारिणी जाहीर करणं फार महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळे यामध्ये 30 जणांची पहिल्या टप्प्यातली कार्यकारिणी आम्ही आज जाहीर केलेली आहे आणि दुसऱ्या टप्प्यातली जी कार्यकारिणी आहे ती सन्माननीय आमदार साहेब जिल्हाध्यक्ष यांच्याशी बसून ज्यावेळी काही कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे तयार आहेत स्वतः काम करायला त्यांची नावं ज्यावेळी आमच्याकडे येतील त्यावेळी आम्ही ती दुसरा टप्पा पण जाहीर करू. त्यानंतर प्रत्येक विभागात बैठका लावून शक्ती केंद्र प्रमुख म्हणजे जे आपण पहिले विभागीय अध्यक्ष तयार करत होतो त्यात शक्ती केंद्र प्रमुख आपण या ठिकाणी नेमण्यासाठी पक्षाचा आदेश आहे आणि त्या आदेशानुसार सन्माननीय आमचे नेते नारायणराव राणे साहेब, त्याचप्रमाणे लोकप्रिय आमदार नितीनजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही पक्षाचे आपल्या तालुक्यामध्ये 100% कसा होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊ ही कार्यकारिणी तयार करून आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याला म्हणजे आमचे मूळ भाजप पदाधिकारी आणि आमच्याबरोबर इन्व्हॉल्व्ह झालेले पदाधिकारी या दोघांचा संगम राखून या पद्धतीने आम्ही ही कार्यकारिणी तयार करण्याचे ठरविलेले आहे. प्रथमार्थ काल आमची जी सभा झाली त्या सभेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता आणि त्या सभेमध्ये सर्व नाणार ज्या जमिनी अक्वायर जातात नाणारमध्ये ज्या हे होतात
काय भाग नारळमध्ये जे समाविष्ट होतात त्या जमिनी 8,500 एकरचे संमतीपत्र काल लोकांनी त्या मेळाव्यामध्ये आणून दिले. म्हणजे 8,500 एकर जागा आज तरी त्या नारळासाठी तयार आहे. आणि त्याच्या अगोदरच्या आदल्या दिवशी जी विरोधाची सभा झाली त्या विरोधाच्या सभामध्ये सभेमध्ये सन्माननीय खासदार विनायक राऊत यांनी जे भाष्य केलं की शिवसैनिकांना जोड्यांनी आणा आणि ते भाष्य साफ चुकीचं आहे आणि त्या भाष्याचा आम्ही कणकवली भारतीय जनता पार्टी निषेध करत आहोत. जनतेच्या मनातील लोकनेता अशी ओळख असलेले माजी खासदार श्री निलेश राणे यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा रविवारी दिनांक 15 मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. माणगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. निलेश राणे, निलेश राणे म्हणजे युवकांच्या गळ्यातील ताईत. निलेश राणे म्हणजे शेतकऱ्यांचा जाणता राजा. निलेश राणे म्हणजे विकासाची गंगा. या विकास पुरुषाचा 40वा वाढदिवस 15 मार्चला होणार आहे. या निमित्ताने सकाळी 8 वाजता पुरुष गटासाठी भव्य खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 2 वाजता भव्य जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा तसेच महाराष्ट्र गोवा राज्य मर्यादित शेतकरी राजा सुदृढ बैल स्पर्धा घेण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता वाढदिवसाचा महासोहळा होणार आहे. यावेळी अभिष्टचिंतन सोहळा होणार असून यावेळी दिव्यांग आणि गरजू व्यक्तींना साहित्य वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राची लोकधारा हा सामूहिक कार्यक्रम सादर करण्यात येईल. निलेश राणे यांचा हा वाढदिवस शेतकरी राजासाठी समर्पित करण्यात आला असून यावेळी 40 शेतकऱ्यांचे सत्कार करण्यात येणार आहे. हा महासोहळा भव्य दिव्य व्हावा यासाठी विशाल परब मित्रमंडळ मेहनत घेत आहे. नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्प मार्गी लागला पाहिजे याकरिता रिफायनरी प्रकल्प समर्थकांनी सत्यनारायण पूजेचे आयोजन केले होते. कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने ग्रीन रिफायनरी समर्थन मेळावा आयोजित करण्यात आला होता. रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मीताई शिवलकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याची घोषणाही खासदार विनायक राऊत यांनी सागवे येथील मेळाव्यात केली होती. तर रिफायनरी समर्थकांसह प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांवर आसूड ओढले होते. पण विनायक राऊत, तुम्ही शिवसैनिकांची माफी मागा, अन्यथा आम्ही तुम्हाला चपलेने झोडून काढू, अशी घनाघाती टीका माजी आमदार प्रमोद जठार यांनी डोंगरतिटा येथे झालेल्या मेळाव्यात केली. प्रमोद जठार पुढे म्हणालेत, जो लक्ष्मीला झुडकावून लावतो त्याच्या घरात कधीच लक्ष्मी नांदणार नाही. भूमिपुत्र श्रीमंत झाला पाहिजे. रिफायनरी झाली तर परप्रांतात गेलेल्या लोकांची घरवापसी होईल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पोर्ट उभारावा अशी मागणी मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देखील मी रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात भेटलो आहे. राजकीय कार्यकर्त्यांनी बार्गेनिंग केल्यामुळेच एनरॉल प्रकल्प रद्द झाला. आता रिफायनरी प्रकल्पात स्थानिक सर्वसामान्य जनतेसाठी बार्गेनिंग झाले पाहिजे. अद्ययावत हॉस्पिटल उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून स्मार्ट सिटी उभारा आणि त्यानंतर प्रकल्पाची उभारणी करा अशी आमची मागणी आहे, असं प्रमोद जठार यांनी यावेळी सांगितलं. त्याचप्रमाणे मंत्री उदय सामंत यांच्यावरती देखील प्रमोद जठार यांनी आसूड ओढलेत. मंत्री उदय सामंत, तुझ्यात हिंमत आहे काय? जागा घेतल्या उद्धव ठाकरेंच्या नातेवाईकांनी आणि आरोप करताय माझ्यावर? राजन साळवी यांच्या देखील मनात रिफायनरी प्रकल्प आहे. तुम्ही घाबरू नका, रिफायनरी प्रकल्पाचे बिंदास्त समर्थन करा. कोकणातील 80% घरे बंद आहेत. नाणार प्रकल्प झाल्याशिवाय राहणार नाही. विनायक राऊत, तुम्ही निवडून यायला आम्ही सहकार्य केलंय. 2024ला तुम्ही पुन्हा निवडून येणार नाही. सामन्याच्या पहिल्या पानावर जाहिरात आली त्यामुळे उद्धव ठाकरे खरे समर्थक आहेत हे या त्या ठिकाणी स्पष्ट झालं होतं. संजय राऊत जनतेच्या पोटापाण्याचा प्रश्न कधी सोडवणार?
सामनाच्या पोटापाण्याचे प्रश्न नुसते सोडवू नका, आम्हीच आता तुम्हाला झोडू, तुम्ही जाहीर माफी मागा, हा शब्द प्रमोद जठारचा आहे. अशा अनेक प्रश्नांचा भडीमार करत प्रमोद जठार यांनी सभा जिंकली. त्यांना समर्थकांनी देखील चांगलीच दाद दिली. राजापुरातील ग्रीन रिफायनरी समर्थन मेळाव्यात शिवसेनेचे गमछे घालून पदाधिकारी कार्यकर्ते यांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. सचिन नारकर, कोकण 9, राजापूर. महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा तालुका वैभववाडी कृषी वैभव 2020 तालुका स्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शानदार पार पडले. वैभववाडी शहरातून कृषी दिंडी दत्त मंदिर ते कृषी प्रदर्शन पर्यंत काढून उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष सुमेधा नाईक यांच्या हस्ते फीत कापून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. वैभववाडी येथे आयोजित कृषी प्रदर्शनाला वैभववाडी तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. या कृषी प्रदर्शनामध्ये शोभिवंत फुलझाडांचे स्टॉल, महिला बचत गटातील महिलांनी वेगवेगळ्या प्रकारचे उभारलेले स्टॉल, कृषी उपयोगी अवजारांचे स्टॉल उभारण्यात आले होते. या सर्व स्टॉलला जिल्हा परिषद अध्यक्ष सुमेधा नाईक यांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी भेट देऊन त्या स्टॉलची माहिती जाणून घेतली. भगीरथ संस्थेचे अध्यक्ष प्रसाद देवधर यांनी बायोगॅसची निर्मिती कशी करता येते याची माहिती सांगितली. आधुनिक पद्धतीची शेती कशी करावी याचे मार्गदर्शन या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांनी घेतले. उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, गटविकास अधिकारी शुभदा पाटील, पंचायत समिती सभापती अक्षदा डाफळे, उपसभापती दुर्वा खानविलकर, नगराध्यक्ष अक्षदा जैतापकर, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, पंचायत समिती अरविंद रावराणे, पंचायत समिती सदस्य भालचंद्र साठे, माजी सभापती नासिर काझी, पंचायत समिती सदस्य रवींद्र रावराणे, अध्यक्ष महेश रावराणे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती स्नेहलता चोरगे, शुभनी पवार, संतोष माईनकर, विवेक कदम, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर डी एन शिंपी. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही ए नाईक यांनी केले. वैभववाडी येथे होत असलेल्या 2 दिवसीय कृषी प्रदर्शनामध्ये बुधवारी पशुसंवर्धन, दुग्ध उत्पादन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धतीची ऊस शेती व महिला बचत गटांना उद्योग व्यवसायात मार्गदर्शन अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उमेश भुचडे, कोकण 9, वैभववाडी. खासदार विनायक राऊत यांच्या आदेशाला शिवसैनिकांनी स्केराची टोपली दाखवली असल्याचे चित्र समोर येत आहे. राजापूर येथील डोंगरटिठा रिफायनरी समर्थन मेळाव्याला प्रकल्प समर्थक शिवसैनिकांनी सेनेच्या टोप्या व गमछे घालून हजेरी लावत खासदारांना एक प्रकारे आव्हान दिले. नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्प मार्गी लागला पाहिजे याकरिता रिफायनरी प्रकल्प समर्थकांनी सत्यनारायण पूजेचे आयोजन केले होते. कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने ग्रीन रिफायनरी समर्थन मेळावा आयोजित करण्यात आला होता. रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मीताई शिवलकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याची घोषणाही खासदार विनायक राऊत यांनी सागवे येथील मेळाव्यात केली होती. तर रिफायनरी समर्थकांसह प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांवर आसूड ओढले होते. पण विनायक राऊत, तुम्ही शिवसैनिकांची माफी मागा, अन्यथा आम्ही तुम्हाला चपलेने झोडून काढू, अशी घनाघाती टीका माजी आमदार प्रमोद जठार यांनी डोंगरतिठा येथे झालेल्या मेळाव्यात केली. प्रमोद जठार पुढे म्हणालेत, जो लक्ष्मीला झुडकावून लावतो त्याच्या घरात कधीच लक्ष्मी नांदणार नाही. भूमिपुत्र श्रीमंत झाला पाहिजे. रिफायनरी झाली तर परप्रांतात गेलेल्या लोकांची घरवापसी होईल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पोर्ट उभारावा अशी मागणी मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देखील मी रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात भेटलो आहे. राजकीय कार्यकर्त्यांनी बार्गेनिंग केल्यामुळेच एनरॉल प्रकल्प रद्द झाला. आता रिफायनरी प्रकल्पात स्थानिक सर्वसामान्य जनतेसाठी बार्गेनिंग झाले पाहिजे. अद्ययावत हॉस्पिटल उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून स्मार्ट सिटी उभारा आणि त्यानंतर प्रकल्पाची उभारणी करा अशी आमची मागणी आहे, असं प्रमोद जठार यांनी यावेळी सांगितलं. त्याचप्रमाणे मंत्री उदय सामंत यांच्यावरती देखील प्रमोद जठार यांनी आसूड ओढलेत. मंत्री उदय सामंत, तुझ्यात हिंमत आहे काय? जागा घेतल्या उद्धव ठाकरेंच्या नातेवाईकांनी आणि आरोप करताय माझ्यावर? राजन साळवी यांच्या देखील मनात रिफायनरी प्रकल्प आहे. तुम्ही घाबरू नका, रिफायनरी प्रकल्पाचे बिंदास्त समर्थन करा. कोकणातील 80% घरे बंद आहेत. नाणार प्रकल्प झाल्याशिवाय राहणार नाही. विनायक राऊत, तुम्ही निवडून यायला आम्ही सहकार्य केलं आहे. 2024 तुम्ही पुन्हा निवडून येणार नाही. सामन्याच्या पहिल्या पानावर जाहिरात आली, त्यामुळे उद्धव ठाकरे खरे समर्थक आहेत हे या त्या ठिकाणी स्पष्ट झालं होतं.
संजय राऊत जनतेच्या पोटापाण्याचा प्रश्न कधी सोडवणार? सामनाच्या पोटापाण्याचे प्रश्न नुसते सोडवू नका, आम्हीच आता तुम्हाला झोडू, तुम्ही जाहीर माफी मागा, हा शब्द प्रमोद जठारचा आहे. अशा अनेक प्रश्नांचा भडीमार करत प्रमोद जठार यांनी सभा जिंकली. त्यांना समर्थकांनी देखील चांगलीच दाद दिली. राजापुरातील ग्रीन रिफायनरी समर्थन मेळाव्यात शिवसेनेचे गमछे घालून पदाधिकारी कार्यकर्ते यांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. सचिन नारकर, कोकणनऊ, राजापूर. भेटा घेऊन गेलो. मी म्हटलं त्या ठिकाणी प्रधानजींना, सर मैं ऐसे इलाके से आया हूँ जहाँ मेरा हापूस अल्फांसो वर्ल्ड बेस्ट अल्फांसो बनता है, परंतु माझ्या गावामध्ये काय, माझ्या हा दोन्ही जिल्ह्यामध्ये लोक काय राहत नाहीत. दिवसेंदिवस लोकसंख्या कमी होत चालली आहे. सिंधुदुर्गामधले 4 आमदार होते, आता 3च राहिले. राजनभाई एक कमी झाला, लोकसंख्या कमी झाली. 11 लाख 12 लाख लोकसंख्या होती, 7.5 लाखावर सिंधुदुर्गाची आली, आणि मला वाटते तुमची 15 लाखावर ना अध्यक्ष 11.5 लाखावर आली. त्या पण सांगते पुढे कशी वाढवायची ती. आता हे सगळं सांगितल्यानंतर मला ते म्हणले की प्रमोद, या गोष्टीसाठी जर तुम्ही तयार असाल, मला आठवतं मी तुमच्या इथल्या काही कार्यकर्त्यांना बोलवलं, म्हटलं अशा प्रकारचे एक रिफायनरीचा प्रकल्प आहे, बघा तुमच्याकडे होऊ शकतो का. मी विजय तुमच्या मंडळींना बोलवलं, मी राजापूरचा, मला आठवतं म्हणून कैलास गावकरांचं नाव मी मुद्दाम घेतलं. आमच्या इथल्या काही कार्यकर्त्यांना बोलवलं, बघा तुमच्या लोकांना त्या ठिकाणी जमत असेल तर आपण करू. आणि हा सगळा प्रकल्प घेऊन ही सगळी मंडळी बसली. माझं कौतुक आहे त्या पाटणकरांचं, चार्टर्ड अकाउंटंट पाटणकर आहे. मी यांना सांगितलं, मगाशी वक्त्याने बोलताना सांगितलं की यापूर्वी त्या ठिकाणी एक प्रकल्प कार्यकर्ता बोलून गेला, मुस्लिम कार्यकर्ता आहे, पण सांगितलं माझ्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आहे, माझ्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अरे म्हणजे ज्याच्या अंगावर भगवा आहे ते सोड, पण ज्याच्या मनात छत्रपती आहे त्याच्या नखाला केसाला जरी धक्का लागला, विनायक राऊत जी तुम्ही जिथे असाल तिथे आम्ही चपलाने तुम्हाला जोडून काढल्याशिवाय राहणार नाही. आमचा आवाज आहे, अरे हे आमचा आवाज आहे. माझ्या कुठल्याही मुस्लिम कार्यकर्त्याला, माझ्या कुठल्याही शिवसैनिकाला, माझ्या कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला, माझ्या कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेस ज्या समर्थक कार्यकर्त्याच्या अंगावर भगवा असेल आणि त्याच्या अंगावर हात पडला तर राऊतजी तुम्हाला आम्ही नागव केल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द प्रमोद जठार तुम्हाला या ठिकाणी, म्हणून रिफायनरी होणार डंके के चोट पे होगी रिफायनरी. केंद्र सरकार तुमच्या समोर आहे, ना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी तुमच्या सोबत आहेत, आणि मला विश्वास आहे उद्धवजी ठाकरे आपले सन्माननीय मुख्यमंत्री यांना सुद्धा पाजर फुटल्याशिवाय राहणार नाही. कारण 80% लोकांचं आता आम्हाला समर्थन आहे. आणि उद्धवजींनी मला पण सांगितलंय, मी एका त्याच्या बैठकीत होतो, की प्रमोदजी जर 80-90% लोकांचं समर्थन मिळालं तर त्या ठिकाणी रिफायनरीला आम्ही सुद्धा समर्थन देऊ. म्हणून माझं सांगणं आहे या ठिकाणच्या असलेल्या आमदारांना सांगणं आहे, अजिबात भिवू नका, आमच्या सोबत या. आमच्या सोबत आलात तर पुन्हा आमदार व्हाल, आमच्या सोबत आलात नाही तर आयुष्यभर माजी आमदार म्हणून खुर्चीवर बसावं लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिवलचा प्रकल्प येत होता, तिथल्या आमदारांनी विरोध केला, खासदारांनी विरोध केला. मालवण मध्ये आज आशिया खंडातला पहिला प्रकल्प येत होता, कुठल्या प्रकारचा पर्यावरण कसा त्रास नव्हता. आज राष्ट्रीय महामार्गाचे ज्या पद्धतीने भूसंपादनचे पैसे दिले, प्रचंड लोक खुश आहेत, लोक म्हणतात अजून आमची जागा घ्या. आज तशा प्रकारचं नियोजन केंद्र सरकारचं असताना सुद्धा त्या प्रकल्पाला विरोध केला गेला, तेच लोक आज इथे विरोध करतायत. आणि म्हणून जटराज साहेब, माझी या माध्यमातून विनंती आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना पण विनंती आहे, आपण एक जनतेचा कौल घ्या, इथल्या खासदार आमदारने राजीनामा द्या, आणि एकदा जनतेचा कौल होऊ जाऊ दे की कोण समर्थन असते आणि कोण आहेत. आणि गरज आहे, आज कोकणातल्या मुलांनी करायचं का मोठा प्रश्न आहे. जटर साहेब, मी 6 महिन्यापूर्वी पुण्याला एका कार्यक्रमाला मला बोलवलं, आणि जिथं एअरपोर्ट आहे, एअरपोर्टच्या मागे लोक आहो, तिथे आमच्या आंबोली आणि चौकूच्या परिसरातले लोक होते, पूर्ण त्या गावात कोकणात सगळे लोक होते, आणि फक्त एका गावातली 700 घरं त्या ठिकाणी होती, 700 घरं. मी म्हणतो तुम्ही इकडे तर करणार काय, खाणार काय? आमोली जरी पर्यटन स्थळ जरी असलं तरी आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा रोजगार त्या ठिकाणी नाही. आज गोष्ट खरी आहे की पूर्वी सिंधुदुर्गामध्ये 4 विधानसभा होते, ते आता 3 आलेत. पूर्वी लोकसभेचा मतदारसंघ राजापूर होता,
तो आता आमचा चिपळूण परशुरामाच्या घाटापर्यंत गेला। आज आपल्याकडे रत्नागिरीचं चित्र बघा, जिथे 7 आमदार होते तिथे आता 5 आमदार झाले। घाला केसेस एकदा करूया जेल भरो आंदोलन रत्नागिरी सिंधुदुर्ग पासून। हे बघा दोन्ही रत्नागिरीचे सिंधुदुर्गचे अध्यक्ष तुमच्या समोर आहेत, आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पूर्ण टीम आज या ठिकाणी आले। आणि आनंदाची गोष्ट की राणे साहेबांनी सुरुवातीला गैरसमज जरी विरोध केलेला असला तरी त्यांनी परवाच्या प्रेस मध्ये भारतीय जनता पक्षाची जी भूमिका असेल ती माझी भूमिका असेल असं राणे साहेबांनी जाहीर केलं। तो पण पाठिंबा आपल्याला आहे। त्या पुढची काय जी आपल्याला कुठली या ठिकाणी करायची आहे, आपण सगळ्यांनी मिळून एकत्रच राहू। आपल्याला इथे काय पक्षीय भेदाभेद करायचं नाही, की खासदारांचं कमीपणा करायचं नाही, की पालकमंत्र्यांचं कमीपणा करायचं नाही, पण अभ्यास केल्याशिवाय एखादी गोष्ट आपण त्या ठिकाणी बोलतो। मग अशी एखादं कोणी चांगलं सांगितलं आमच्या त्या मुस्लिम आमचे कार्यकर्ते त्यांनी की समर्थनार्थांनी दोन्ही लोक तुमचे आहेत ना, दोघांची बाजू आहे का? समर्थनांचं काय म्हणणं आहे, विरोध करणाऱ्याचं काय म्हणणं आहे, दोघांना एकत्र बसवा, त्याच्यातले तज्ज्ञ लोक एकत्र बसवा आणि मग त्याच्यातनं निर्णय घ्या, योग्य काय अयोग्य काय हे निर्णय घ्या। आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या युवक युवतीने करायचं काय याचा पण उत्तर या ज्या विरोध करतात त्यांनी या ठिकाणी देणं गरजेचं असं मला ठिकाणी वाटतं। आणि म्हणून आपला जास्त वेळ न घेता मी एवढंच सांगेन, आम्ही पूर्णपणे 100% भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग हा तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील। हा आपला लढा जो आहे हा शेवटपर्यंत आपण लढा घेऊन गेला पाहिजे। मला निश्चित माहिती आहे की आपण कोकणातले सगळे लोक एकत्र झाल्यानंतर आदरणीय उद्धवजींना पण हा विचार करावा लागेल, कारण शेवटी उद्धवजी आज राज्यकर्ते आहेत, उद्धवजी निश्चितपणे कोकणावर प्रेम करणार आहेत, या सगळ्या गोष्टीचा ते निश्चित विचार करतील। आणि मला खात्री आहे की लवकरच आपल्या सगळ्यांच्या मनाकामना या ठिकाणी पूर्ण होतील, या होऊ देत अशा प्रकारची परमेश्वराला प्रार्थना करतो। पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टीचं समर्थन करतो आणि आपल्या पाठीमागे आम्हाला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या काही काळात समाज माध्यमातून दूर जाण्याचा विचार करत आहेत अशी माहिती स्वतः मोदी यांनी वैयक्तिकरित्या ट्विट हँडलवर दिली आहे। येत्या रविवारी याबाबत ते निर्णय घेणार आहेत। नक्की मोदींच्या मनात काय आहे आणि आता कोणत्या मोठ्या निर्णयाची मोदी घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मोदींच्या या ट्विट नंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। आजचा बातमीपत्रात वेळ झाला इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कोकण नाऊ चॅनल आपल्या हक्काचं। कोकण नाऊच्या बातम्या तुम्ही पाहू शकता कोकण नाऊची वेबसाईट www.kokannau.com वर, तसेच कोकण नाऊच्या युट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा। नवीन क्रेटाच्या बुकिंगसाठी आजच संपर्क साधा माई ह्युंडाई उद्यम नगर कुडाळ, मोबाईल नंबर 7447442921।